गृह इलाखेली सरकार मंत्री हस्तक्षेप इबारू बहुकाल चर्चा सुप्रीम कोर्टली जज्मेंट बे आ जज्मेंट गृह इलाखेली सरकार हस्तक्षेप इबारू इलाके मटदल पोलिस बोर्ड अंत आ पोलिस बोर्डल वर्गवणे आगुनो सुप्रीम कोर्ट निर्णय आगे निर्णय प्रकार जन न्यायुत पोलीटिकल इंटरफेरेन्स पोलीटिकल इंटरफेरेन्स वरगिडु गृह इलाके विचार सुधारणे पोलिस बोर्ड स्थापने आगते यह पोलिस बोर्ड स्थापने कालदिंदलू सरकार गृह सचिवर आगे सरकार मुख्यमंत्री हस्तक्षेप पोलिस बोर्डली इनूर हद्द जन पोलिस इंस्पेक्टर डीएसपी ट्रांसफर आगे आ ट्रांसफर निश्चय प्रकटने आगे आर्डर आगे आर्डर आगे तड़ी यारू साध्य यह रीति कानून उल्लंघने बेलने वल मेयुंत सरकार के कानून परिज्ञानवे कानून विरुद्ध इवती सन्मान्य सिद्धरामय्य नेतृत्व कांग्रेस सरकार एला कानून गाड़ी तूरदार गृह सचिव गाड़ी तूरदार इवत मन बंद पोलिस बोर्डल निश्चय मेले यहा कारण तड़ी अब संपूर्ण कानून उल्लंघने इंत हस्तक्षेप सरकार भ्रष्टाचार के आपादने बार बारू कर्तव्य आपादने बार बारू भ्रष्टाचार 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 ट्रांसफर आगे क्याश अंत आपादने आगे इनवेनार हेकी नावे भ्रष्टाचार नहीं बेकार आपादने नावे तले कड़ा अवंत मनस्थित बंद इवत कानूनात्मक ऐन इवत तड़ी अब कानून विरुद्ध तक न्यायालय गमन के तु सरीपड़ू अथवा सरकार बंडतन बेसक इवरद न्याय बयसो भाला कष्ट आए गवर्नर गमनकू तरह याकंद्रे रीति कानून उल्लंघने इवत सरकार आगे भ्रष्टाचार तुम्बि तुळुक्तिदे सरकार इन उदाहरणे रीति भ्रष्टाचार इदे तड़े हिडिदिरोदन्न पोलिस बोर्डल्लि निश्चय आगिरोदन्न इवत्तु तड़े हिडिदिरोदन्न संपूर्णवागि खंडिस्तीनि मत्तु अल्लागिरोदरल्लू भ्रष्टाचार आगिदे अंत केळिबर्तिदे इवत्तु भ्रष्टाचार याव एल्ला रूपदल्लू इल्लि भ्रष्टाचार काणुवंतद्दागिदे हागागि ई सरकार कानूनु सुव्यवस्थे कुसिदिदे भ्रष्टाचार सुलिगे कोले दरोडे सरकार कोडिगे इंत जन भाग्य कोट्बिट्टु इरो भाग्य इवरु जनक्कोंदु भाग्य कोट्टु इरो भाग्य सरकार मुख्यमंत्री तम्म इडी सचिव संपुट एल्ल भाग्यगळन्न भ्रष्टाचार मूलक माड्कोत्तिद्दारे ईग नानु वैएसटी केजीएसटी एसएसटी यू नानूंतु सरकार आ्यक्ति व्यक्ति भ्रष्टाचार अपार ऐन सुलिगे कोले दरोडे आगती सरकार इतना सरकार हस्तक्षेप इंतवर अंतवर हस्तक्षेपू कड़मे भ्रष्टाचार तुगदारेनोंत आपादने प्रतिदिन प्रति क्षण इवत केळिबर्तिदे भ्रष्टाचार सरकार प्रत्येक व्यक्ति अंत सरासटी इवतु दरोडे भ्रष्टाचार केसू आगे अंत भाला स्पष्ट बार बारू हेकिष्टी ಈಗ ಬಹಳ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಜೆಡಿಎಸ್ ಪಕ್ಷನು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿನು ಪ್ರತಿಪಕ್ಷಗಳು
ಪ್ರತಿಪಕ್ಷ ಒಂದು ಜನರ ಧ್ವನಿಯಾಗಿ ಒಂದು ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಆಗುಹೋಗುಗಳ ಬಗ್ಗೆ ಏನು ಲೋಪದೋಷಗಳಿದೆ ಆ ಲೋಪದೋಷಗಳನ್ನು ಬಲವಾಗಿ ಬಿಂಬಿಸುವಂಥದ್ದು ಬಯಲಿಗೆಳೆಯುವಂಥದ್ದು ಈ ಮಾಡೋಂಥ ಕೆಲಸ ಪ್ರತಿಪಕ್ಷಗಳ ಕರ್ತವ್ಯ ಆಗಿರುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ಜೆ ಡಿ ಎಸ್ನು ಒಂದು ಪ್ರತಿಪಕ್ಷವಾಗಿರೋ ಕಾರಣ ಅವರು ಸಹ ಈ ಜನವಿರೋಧಿ ಕ್ರಮಗಳು ಈ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಏನೆಲ್ಲ ಆಗುತ್ತೋ ಅದನ್ನು ಬಯಲಿಗೆಳೆಯೋಕ್ಕೆ ಅವರು ನಮ್ಮ ಜೊತೆ ಧ್ವನಿ ಜೋಡಿಸಿರುವಂಥದ್ದಿದೆ. ಅವರು ಅವರ ಕರ್ತವ್ಯ ಪಾಲನೆ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ, ನಾವು ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯ ಪಾಲನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಸರ್ಕಾರವನ್ನು ಅಕೌಂಟಬಲ್ ಮಾಡುವಂಥದ್ದು ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯ ಇದೆ. ಹಾಗಾಗಿ ಪ್ರತಿಪಕ್ಷವಾಗಿ ನಾವು ಜವಾಬ್ದಾರಿತವಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡುವಂಥದ್ದಾಗಿದೆ. ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಉದ್ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತೇನು ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡಿ ಜನರ ರಕ್ಷಣೆಗೆ ಬರುವಂಥದ್ದು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಕರ್ತವ್ಯ ಆಗಿದೆ. ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳಾಗಿ ನಾವು ಜನರ ಧ್ವನಿಯಾಗಿರಬೇಕು. ಸರ್ಕಾರ ಇವತ್ತೇನು ಒಂದು ಭಾಳ ದೊಡ್ಡ ಬಹುಮತ ಪಡ್ಕೊಂಡಿದೆ. ಇವತ್ತೊಂದು 135 ಜನ ಶಾಸಕರು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಶಾಸಕರು ಗೆದ್ದಿರೋದ್ರಿಂದ ಇವತ್ತು ಸ್ಥಿರವಾಗಿ ನಾವು ಏನಕ್ಕೂ ತಲೆ ಕೆಡಿಸ್ಕೋಬೇಕಿಲ್ಲ, ಮನ ಬಂದಂತೆ ಮಾಡ್ತೀವಿ, ನಾವು ಏನು ಬೇಕಾದ್ರೆ ಮಾಡ್ತೀವಿ, ನಮಗೆ ಬಹುಮತ ಭಾಳ ದೊಡ್ಡ ಬಹುಮತ ಇದೆ ಅನ್ನೋಂಥ ಮನಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಸರ್ಕಾರ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ತೀವ್ರವಾಗಿ ಈ ಅಂಕುಶವನ್ನು ತಿವಿಯುವಂಥ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಈ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮಾಡಬೇಕಿಲ್ಲದ್ರೆ ಏನು ಮೇಲೆ ಕೇಳಿದ್ರೆ ಇವ್ರಿಗೇನು ಬೀಳಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಅಂಕುಶ ಬಳಕೆಯನ್ನು ಹಾಕಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಬಳಕೆಯನ್ನು ಮಾಡುವಂಥ ಕೆಲಸಗಳು ಭಾಳ ಪರಿಣಾಮಕಾರಿಯಾಗಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಹಾಗಾಗಿ ಸರ್ಕಾರದ ಬಾರ್ಬಾರಿ ಎಡುವುದಾಗ ಬಾರ್ಬಾರಿನೂ ಎಡುತ್ತಿದ್ದಾರೆ, ಆ ಎಡವೋದನ್ನು ಅವ್ರಿಗೆ ತೋರಿಸುವಂಥದ್ದು ಬಿಂಬಿಸುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಇವತ್ತು ಪ್ರತಿಪಕ್ಷವಾಗಿ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅದು ಬಿಟ್ಟರೆ ಬೇರೆ ಇನ್ನೇನು ನಾವು ಜೆ ಡಿ ಎಸ್ ಪಕ್ಷದ ಬೇರೆ ಬೇರೆ ಇನ್ನೇನು ಒಪ್ಪಂದಗಳು ಬೇರೆ ಏನಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ಭಾಳ ಪರಿಣಾಮಕಾರಿಯಾಗಿ ಪ್ರತಿಪಕ್ಷವಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡುವಂಥ ಏಕೈಕ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಸರ್ಕಾರವನ್ನು ಎಡುತ್ತಿರೋದನ್ನು ಜನರಿಗೆ ತಿಳಿಸುವಂಥದ್ದು ಮತ್ತು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಕಿವಿ ಮಾತು ಹೇಳುವಂಥದ್ದು ಕಿವಿ ಹಿಂಡೋ ಕೆಲಸಗಳನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ.